अच्छे कपड़े घातले पाहिजे. तो ये लेडीज ही खुद पहनना जो अपना पसंद कर सकती है वो खुद ही पहन सकती है. अबे हम बुरका पहन के धंधा करते हमारी मर्जी है ना. तर घालणारच ठरवणार ना, आम्हालाच ठरवणार ना तिने काय घालायचं काय नाही घालायचं. बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पुरुष कसा ठरू शकतो बाईचे कपडे तिने काय घातले पाहिजे काय नाही घातले पाहिजे असं थोडं असतं. हाय हॅलो नमस्कार, मी शुभम, आपण पाहताय मॅक्स वुमन. खरं तर देशामध्ये अनेक नाना म्हणजे एकीकडे निवडणुका सुरू आहेत आणि दुसरीकडे हिजाबचं प्रकरण सुरू आहे. आता या हिजाबच्या प्रकरणामध्ये प्रियंका गांधींनी देखील उडी घेतली. प्रियंका गांधींनी ट्विटवरती असं ट्विट केलं होतं की बिकिनी असू दे, घुंगट असू दे, ड्रेस असू दे, साडी असू दे, काय घालायचं तो त्या महिलांचा हक्क आहे, त्या महिलांना ठरवण्याचा तो अधिकार आहे. आणि त्यावर प्रियंका गांधींना भयंकर ट्रोल करण्यात आलं. आता या महिलांना काय वाटतं, हा कपडे कोणते घालावेत याचा अधिकार कुणाला आहे? महिलांना आहे की त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या साथीदाराला आहे, पुरुषांना किंवा समाजातल्या पुरुष वर्गाला आहे, कोणाला अधिकार आहे हेच आज या महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग त्यांच्याकडनं एक गोष्ट या गोष्टी सगळ्या जाणून घेऊया. थोडंफार घरातल्यांचं ऐकलं पाहिजे आणि योग्य तेच कपडे घातले पाहिजे असं मी सर्व वातावरण असं चाललंय. त्याच्यामुळं शक्यतो शरीर झाकेल असे कपडे घालावे मुलींनी पण. मुलींना पण योग्य वाटलं पाहिजे आणि आई वडिलांना पण योग्य वाटलं पाहिजे, त्या हिशोबाने कपडे घातले पाहिजे. सर्वस्वी तुमचा निर्णय असला पाहिजे बरोबर. लेडीज तो खुद ही होना चाहिए, अपना राइट्स तो अपन खुद ही कर सकते हैं, जो पहनना है वो अपन खुद ही. तो ये प्रियंका और नहीं बता सकता. प्रियंका गांधी ने जो ट्वीट किया कि लेडीज को खुद को अधिकार है कि कौन सा बिकिनी पहनना है, बुर्का पहनना है, साड़ी पहनना है, ड्रेस पहनना है, तो उसको वो जिम्मेदार होगी खुद. तो उसके ऊपर उनको ट्रोल किया गया, तो आप कितना सही है कितना गलत है आपको क्या लगता है? ये तो सही नहीं है, लेकिन जो आपको लेडीज के ऊपर आता है तो ये लेडीज ही खुद पहनना जो अपना पसंद कर सकती है वो खुद ही पहन सकती है, ये कोई और नहीं बता सकती. जिसकी उसकी मर्जी है, कुछ भी पहने. हम लोग पहले से पहनते, आप भी थोड़ी पहनते हैं तो बोलेंगे थोड़ा नया थोड़ी है तो ये करेंगे. अभी हम बुर्का पहन के धंधा करते हैं, हमारी मर्जी है ना. हाँ, हम हमारे जिस्म को छुपा के रखते, खुला नहीं करते. तो फिर प्रियंका गांधी को जो ट्रोल किया गया वो कितना सही है और कितना गलत है? मतलब उन्होंने आपके हक में बात कही, उन्हें ट्रोल किया गया, तो कितना सही कितना गलत है? सही बोले. हाँ ना, तर घालणारच ठरवणार ना, आम्हालाच ठरवणार ना तिने काय घालायचं काय नाही घालायचं. बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्याने कुठल्या नजरेने बनवतात असा प्रश्न आहे. बऱ्याचदा पुरुष मंडळी ठरवताना दिसतात, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? पुरुष कसा ठरवू शकतो बाईचे कपडे तिने काय घातले पाहिजे काय नाही घातले पाहिजे असं थोडं असतं का? स्त्रीला जे योग्य वाटतं तेच घालणार ना ती. मग प्रियंका गांधींनी तुमच्या हक्कासाठी बाजू मांडली, त्याच्यामुळे की त्यासाठी त्यांना ट्रोल केलं जातंय. त्यांनी बिकिनी या शब्दाचा पण वापर केला होता, तर त्या शब्दावरनं त्यांना ट्रोल केलं जातंय प्रचंड. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, किंवा कितपत योग्य आणि कितपत चुकीचं आहे? कोणते कपडे घालावे कोणते नाही याचा अधिकार कुणाला, हे ठरवण्याचा अधिकार बऱ्याचदा महिलांची इच्छा असते काय कपडे घालावे काय नाही. बऱ्याचदा आपण पाहतो पुरुष मंडळी हे ठरवताना दिसतात, तर हे कितपत योग्य आहे चुकीचं आहे? चुकीचं आहे. माझं नाव विशाल घोणे. महिलांनी काय घालावे त्यांनी त्यांनी सर्वावं ना. आपल्याकडे बऱ्यापैकी आता हिजाब घालून कॉलेजमध्ये एंट्री मिळत नाहीये. ठीक आहे, हिजाब घातल्यानंतर कॉलेजमध्ये एंट्री दिली जात नाहीये, त्यावरून हे प्रकरण टाळलं गेलंय. तर मग त्यांनी हिजाब घालून कॉलेजमध्ये यावं नाही यावं हे जर गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट ठरवत असेल, मग महिलांनी काय घालावं काय नाही घालावं हे कोण ठरवणार ना? म्हणजे ती गोष्ट आहे की गव्हर्नमेंट ने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे की चुकीचा आहे? गव्हर्नमेंट घेतला तर चुकीचाच आहे ना, एक हिशोबाने ज्याची त्याचे आपापल्या धर्माचे पालन करायलाच पाहिजे ना. तर याच प्रकरणावरती म्हणजे महिलांनी नेमकं कोणते कपडे घालावेत कोणते नाही घालावेत यावरती आपण महिलांच्या प्रतिक्रिया आता ऐकल्या असतील, तर प्रत्येकीचं हेच म्हणणं आहे की जिचा तिचा अधिकार आहे, जिला तिला अधिकार आहे की तिने कोणते कपडे घालावेत कोणते नाही घालावेत हे ठरवण्याचा, त्या स्वतः ती महिला स्वतः सोडली तर दुसऱ्यात कुणालाही काढीचाही अधिकार नाही, तिने स्वतःहून कोणते कपडे घातले पाहिजे.
या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं? प्रियंका गांधींना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, आपल्याला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियाद्वारे जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या कुटुंबासोबत तो शेअर करा, आणि हो अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर मॅक्स वुमनला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतचं बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. आणि सोबत तुम्ही फेसबुकला देखील आमचं पेज आहे ते देखील लाईक करायला विसरू नका, आणि ट्विटरला देखील आम्ही आहोत ते तिथे फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आपण पाहत होतात मॅक्स वुमन.